बदलापुरात काही दिवसांपूर्वी एका तरुणीने प्रेम प्रकरणातून फसवणूक झाली असल्यामुळे आत्महत्या केली होती. सध्या या तरुणीची आई तिला न्याय मिळवून देण्यासाठी न्याय व्यवस्थेसोबत लढत आहे. या घटनेला काही दिवसात उलटत नाही तर आणखी एक प्रेम प्रकरणातून फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बदलापूर पूर्व परिसरात एक 24 वर्षीय तरुणी आपल्या अंध आई बाबांसह वास्तव्यास आहे. या तरुणीच्या मित्राकडून बदलापूर पनवेलकर नगरीमध्ये राहणारा आशुतोष पाटील याने नंबर घेतला व मला तुझ्यासोबत फक्त नाते ठेवायचे नाही तर लग्नही करायचं आहे असे सांगून तिला प्रेमात पडले. अनेक वाढदिवसही या दोघांनी साजरे केले पण या काळात आशुतोष या तरुणीस मारहाणही करायचा. एवढेच नाही तर वेगवेगळे कारणे सांगून पैशांची मागणीही करायचा अशी माहिती या तरुणीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. काही दिवस सगळं ठीक होत परंतु अचानक या तरुणीला कळते की आशुतोष वेश्या व्यवसाय करणाऱ्या काही महिलांच्याही संपर्कात आहे आणि त्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच घसरते. यातील काही महिला या तरुणीला कॉलही करायच्या. या सगळ्याचा जाप या तरुणीने एक दिवशी आशुतोष पाटील याला विचारायचे ठरवले व विचारलेही, परंतु आशुतोषने या सगळ्या गोष्टींना नकार दिला. त्यानंतर तरुणीने तू माझ्याशी लग्न कर असे आशुतोषला सांगितले, परंतु आशुतोषला लग्न करायचे नसल्यामुळे तो टाळाटाळ करू लागला व ही गोष्ट या तरुणीच्या लक्षातही आली. आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच व कोणाचेही सहकार्य मिळत नसल्यामुळे आपण आता जगून तरी काय करायचे असा विचार या तरुणीच्या मनात आला व तिने जीव देण्याचे ठरवले. पनवेल हायवेवर जाऊन तिने एक 20 मिनिटांचा व्हिडिओ शूट केला व हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे असे या व्हिडिओ मध्ये सांगितले. तसेच तो व्हिडिओ तिने फेसबुकला पोस्टही केला. आशुतोष पाटील हा शहरातील काही बड्या राजकीय नेत्यांसोबतही असतो अशी चर्चा आहे. या सगळ्या गोष्टींना कंटाळून तरुणीने 27 एप्रिल रोजी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. पण पूर्वेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या सहकार्याने या तरुणीस थोडासा धीर मिळाला व तिने गुन्हा दाखल केला. आता सध्या पोलीस प्रशासन आशुतोष पाटील याच्या शोधात आहेत. या संदर्भात अधिक माहिती दिली आहे बदलापूर पूर्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी. बदलापूर पोलिसांनी आधीमधील एक 24 वर्षीय महिलेला एक आशुतोष पाटील नावाच्या आरोपीने आरोपी दिस्माने लग्नाचे आमिष दाखवू तिच्याशी लगट करून जवळजवळ 1 वर्षापासून तिच्याशी मैत्री केली आणि तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्याशी शरीर संबंध ठेवलेले आहेत आणि ऐनवेळेस तिला त्याने नकार दिला. त्यामुळे ती महिला डिप्रेशनमध्ये गेली. घरची गरिबी आहे यामुळे तिला पोलीस स्टेशनला पण तक्रार देण्याचे काय करावं समजत नव्हते. तर आम्ही आपल्या महिला पत्रकार यांच्यातर्फे तिच्याशी संपर्क साधून तिचे सांत्वन करून पोलिसांनी पण तिला धीर देऊन तिने मग दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर आरोपीचा शोध घेत आहे. तरी त्या दृष्टीने पण मी बदलापूरमधील महिलांना आवाहन करतो की कोणत्याही डिप्रेशनमध्ये न जाता स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करण्याची विचारसुद्धा मनात न आणता असे जे नराधम आहेत असे जे आरोपी आहेत त्यांच्याविरुद्ध तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार नोंद करा. तुम्हाला जर बाकी काही आधाराची किंवा डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी जी कोणती मदत लागेल ती आम्ही देण्यास तयार आहे आणि मला आनंद वाटतो आपल्याला सांगण्यासाठी की जे पत्रकारी क्षेत्रात असणाऱ्या श्रद्धा मॅडम आपले बदलापूर यांनीसुद्धा यामध्ये मोठा इनिशिएटिव्ह घेऊन वेळीच पोलिसांना माहिती दिली व एका मुलीला तिचा जीवाचे बरं वाईट करण्याचा जो त्याचे विचार होता त्याच्यापासून आपण परावृत्त करू शकलो. मी त्याबद्दल त्यांचा पण आभारी आहे. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर. घर हवं तेही रेल्वे स्टेशन जवळ, सोबत स्कूटी मोफत मिळाली तर किती मस्त ना. हे सगळं आहे पनवेल हायवे लगत असलेल्या राम रॉयल आणि राम रेगालिया मध्ये. ग्राउंड प्लस 7 चे अत्याधुनिक 2 टॉवर्स ज्यामध्ये आहेत एका इमारतीमध्ये 2 लिफ्ट, गुरुकुल व कात्र हायस्कूल, मॅटी व डी मार्ट ही हाकीच्या अंतरावर. लाल विटीचे दर्जेदार बांधकाम, टोडलर प्ले एरिया,
स्काय गार्डन अशा एक ना अनेक सुविधा। मग अजून वाट कसली बघताय? अनेक ऑफर सहित आपले स्वप्नांचे घर आजच मार्क्यू एम्पायर सोबत बुक करा।